आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ठाणे यांच्याकडून कोरोना काळात रिक्षा चालकांना अनोखी मदत। संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे, अशातच गोरगरिबांना दोन वेळेचे अन्न मिळवण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे। छोट्या व्यावसायिकांचे लॉकडाऊनच्या काळात पूर्ण उत्पन्न बंद झाले आहे। अशा बिकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष डोके यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील रिक्षा चालकांना कोरोनाच्या बिकट काळात अन्नधान्य किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सामाजिक कार्यावेळेस मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, वाहतूक सेनेचे जिल्हा चिटणीस संजय भुजबळ यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळेस राबोडी शाखा अध्यक्ष विशाल घाग, शाखा अध्यक्ष विलास दळवी, श्रद्धा दळवी, संजय काळळे, राजेश दरेकर, सुनील वाकडे, आनंद शिंदे, प्रकाश परब, संतोष जाधव, शैलेश राणे व रापोडी रिक्षा चालक उपस्थित होते। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके यांच्या पुढाकाराने चालकांना अन्नधान्य किटच्या वाटपाबाबत ठाणे परिसरातील लोकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे। ही बातमी आपल्यासाठी आणली होती आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी अमित देसाईसह मी प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।